दातांचा आणखी एक प्रमुख खेळाडू प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्रूर पाटीलचं विशेष कौतुक करावं लागेल. डाव्या हाताचा तो गोलंदाज आहे, शैलीदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण होताना पाहिली. आतापर्यंत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे, 4 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केले 2. कुणाल नाईक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. भिंगारीचा हा खरं तर सुपर डुपर स्टार यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर कुणाल नाईक याच्या बॉडी लँग्वेजकडे न करता त्याच्याकडे असणारे खरं तर मोठे फटके, त्याच्याकडे असणारे संमिश्र पद्धतीची गोलंदाजी ही त्याची ओळख आहे. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला बॉलला, भरपूर वेगाने फिल्डर डीपमधून आलेत मिडविकेटला, चेंडू उचलला फेकलाय, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, 2 धावा इथे आलेल्या आहेत. तडिया सर्कलच्या आतमध्ये बॉल होता आणि 2 धावा घेतल्या, 40 धावा धाव फलकावरती या ठिकाणी लागलेल्या आहेत. 5वं षटक मार्गस्थ आहे कुणाल नाईकचं, 40 धावा धाव फलकावरती आहेत. सूरज पाटील बाद झाल्यानंतर मात्र धावसंख्या थोडीशी मंदावली, धावसंख्या थांबली असंच म्हणावं लागेल. आणि इथे एका टप्प्याने बॉल खाली आलेत फिल्डर, एक सिंगल, 1 मोर सिंगल ॲडेड, अजून एक सिंगल धाव फलकामध्ये प्लस होईल. 41 वरती धावून संघ पोहोचला. आमचे स्कोरर रोहित म्हात्रे, कारकोपर प्रणय म्हात्रे मोरावे आणि बॉडी बॅलन्स गमावलाय. अगदी लास्ट मोमेंटला जेव्हा बॉलला आतमध्ये ढकलायचं होतं तेव्हा पाय सीमारेषा लगत होता, कोणत्याही प्रकारचा डाऊट नव्हता. आणि स्वतः संघ नायक जो प्रतिस्पर्धी संघाचा आहे प्रसाद गरत, त्याने देखील षटकार घोषित केलाय. त्यामुळे इथे आपण पाहिला खरं तर हा योग्य निर्णय, 6 धावा आला. खरं तर या गोष्टीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. मध्ये कंटिन्यू हा खरं तर खेळाडू खेळला. श्री समर्थ माऊली, प्रमोद गरत यांचा संघ, त्या संघामध्ये आपण प्रवीणला सातत्याने खेळताना पाहिला. परंतु यावेळेस सोनाई 11 तळेगाव या संघामध्ये हा खेळाडू खेळतोय. सचिन तांडेल संघाचे संघ मालक थोडे व्यस्त आहेत. खरं तर आता सर्व ठिकाणी आपण पाहिलं राजकीय धुमाळी, प्रत्येक ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तरच जण व्यस्त राहतील त्या दिवशी आणि सुरुवात आहे त्या स्पर्धेची. आणि 7 तारखेला पुन्हा जल्लोष, कभी खुशी कभी गम. त्यामुळे खरं तर या दिवसांना विशेष महत्व दिलं जाईल. आणि शिरडून म्हटलं की मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी. शिरडूनचं ग्राउंड अद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके क्रीडांगण आणि खरं तर त्या मैदानावरचा एक इतिहास आहे. त्या मैदानावरती एखादा खेळाडू जर चांगला खेळला की संपूर्ण सीझन त्याला त्या परत्याला खेळाडूला 48 रन. त्याच्यास म्हात्रे आयोजक प्रचंड खुश आहेत. खरं तर आपण पाहिला 48 धावा लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकामध्ये आलाय सचिन लहाने, भिंगारवाडीचा हा खेळाडू आहे. जागृती स्पोर्ट्स खरं तर शॉप त्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. तुम्हाला खरं तर चांगल्या बॅट्स किंबहुना क्रिकेटच्या ॲसेसरीज जर तुम्हाला अतिशय मापक दरात हवी असेल तर जरूर सचिन लहाने यांच्या जागृती स्पोर्ट्स शॉपला तुम्ही भेट द्या. क्रिकेट करून व्यवसायाकडे पदार्पण सचिन लहाने यांचा केलं गोलंदाजाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात रन मिळेल. 49 धावा 49 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स म्हणजे अर्धशतकाच्या उंबरट्यावरती हा खेळाडू आला. तत्पूर्वी विशाल जितेकर यांना मी इन्व्हाइट करतो टॉससाठी. लवकरात लवकर आपण टॉससाठी या. कॅप्टन विश्वजीत ठाकूर इथे अवेलेबल आहेत. इथे उडवला बॉलला ताकत, आणखीन एक बाहुबली स्ट्रोक. प्रवीण भोई रीज ऑन फायर. अर्धशतक कंप्लीट झालं, 55 धावा धाव फलकावरती. फायटिंग टोटल या मैदानावरचं हे फायटिंग टोटल आहे. बघा 6 षटकामध्ये काल पहिल्या सामन्यामध्ये 38 धावा करताना RCC पेट अँड खरं तर आपण पाहिला पेट संघ होता. खरं तर त्या संघाला 38 धावा करताना जवळजवळ 11 मार्जिनने पराभूत व्हावं लागलं. 23 वरती तो संघ त्या ठिकाणी गारद झाला होता. सोहेल शेखचा भरपूर चांगली गोलंदाजी सुमितच्या संघाने, मयूर वाघमाराच्या संघाने केली होती. त्यामुळे 50+ रन हा खरं तर मैदानाचा फायटिंग टोटल आहे.
त्यामुळे इथे आपण पहिल्या सुस्थितीमध्ये आहे आतापर्यंत सोना इलेव्हन तळेगाव संघ. परंतु नेक्स्ट मॅचमध्ये पुन्हा एकदा सज्ज असतील या ठिकाणी फिल्डिंग करणारा संघ, तो म्हणजे बोरकार गणेश डाकी, त्याचबरोबर कुंदन डाकी यांचा संघ आहे. तिसाई मरुआ इलेव्हन बोरकार. या संघाची बॅटिंग स्ट्रेंथ देखील तेवढीच मजबूत आहे, त्यामुळे चांगले बॅटल तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आणि खास करून प्रसाद गरत, खरं तर या खेळाडूकडे नजर असतील प्रत्येकाच्या. प्रसाद गरत करत ही क्षमता आहे. 55 धाबा, अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये आपण बघा, जरी बाउंड्री लांब असली तरी तेवढ्याच ताकदीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे प्रवीण भुईर. त्याच्याकडे क्षमता आहे, सीमा रेषा पलीकडे पाठवण्यासाठी ताकद आहे. आता त्याने आतापर्यंत करून दाखवलं. ओव्हर द विकेट, उडवला बॉलला पुन्हा एकदा प्रवीण भोईर. अनेक वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम या खेळाडूने केला आणि आज या सामन्यामध्ये लगातार 2 बॉलवरती 2 षटकार. काल संपूर्ण दिवसामध्ये विशाल घरचा स्पेल मागरा ठरला होता. 3 षटकार करता निशिकेत भुईर, जो गुड्डू नावाचा खेळाडू शेबाचा होता, त्याने मारले होते. 20 जवळ त्याने खर्च केल्या होत्या. खरं तर काही फरक पडत नाही, कारण प्रॅक्टिस नाही या खेळाडूंची. परंतु ते षटक महागडं ठरलं होतं. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर असं म्हणतात. आणि खरं तर त्या सामन्यामध्ये शेवटचा 1-2 धावांचा समीकरण आलं होतं. दबाव प्रेशर. अरे सागर ठाकूरने अप्रतिम झेल त्या सामन्यामध्ये पकडला होता. बघा वाईड बॉल, आतापर्यंत 14 धावा खर्च केलेले आहेत. सचिन लहाने, क्रिकेटची सुरुवात आहे त्यामुळे प्रॅक्टिस नाही आहे, त्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागतं गोलंदाजांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावसंख्येत वाढ झालेली आहे, 62 मोर ऍडेड. षटकारांची हॅट्रिक, सलग 3 षटकार या सामन्यामध्ये आपण पाहताय. प्रवीण भोईकडून या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक आहे. बघा, खर तर मी उल्लेख केला या विसेप मध्ये फटक्या मारणं सोपं नाही आहे, परंतु प्रवीण हा खेळाडू आलाय, ताकद भरपूर आहे या खेळाडूकडे. जबरदस्त फटकेबाजी, सचिन लहाने वरती आक्रमण, कट करण्याचा प्रयत्न कोण बनवला. आणि इथे आपण पहिला सुटकेचा निश्वास घेतला फिल्डिंग करणाऱ्या संघाने, सुटकेचा निश्वास घेतला सचिन लहाने या गोलंदाजाने. डॉट बॉल आलाय, अजून 2 बॉल बाकी आहेत, टार्गेट सेट करायचं आहे. 68 रन तुम्ही पाहता धावफलकावरती आहेत. आणि प्रवीण भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. डाक्टर बॉलर रन घेतल्या, दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार आहे की नाहीये? नाहीये, एकच रन या बॉलवरती आले. लास्ट बॉल या पहिल्या इनिंग मधला असेल. आणि 69 धावा ऑलरेडी स्कोर कार्ड होते. सुमित त्याच्यामध्ये आणखीन तडका लावेल का या बॉलवरती हे पाहावं लागेल. चला विशाल जितेकर आपण त्यासाठी या समिती तांडेल. आणि अनिलजी कुरुंगले आपण मंच कव्हरती येऊन असं नसतं, आपलं स्वागत. सिंगल घेतल्या, दुसऱ्या रनचा कॉल अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या रनसाठी थ्रो झाला आहे. आणि इथे आपण पाहिला रन आल्या 3 समीरच्या षटकार हॅट्रिकसाठी. माफी असावी, प्रवीण भोईरच्या षटकार हॅट्रिकसाठी समीरजी तांडेल जे संघाचे व्यवस्थापक आहेत आणि अनिल कुरुंगले व्यवस्थापक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रवीण भोईरला मोटिवेशन. सोना इलेव्हन तळेगाव संघाचे खेळाडू सचिन दादा तांडे सध्या नाही आहेत, परंतु व्यवस्थापक इथे आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक आले प्रवीण भोईरला. खूप खूप शुभेच्छा. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 72 धाबा धाव फलकावरती लागल्या. स्पर्धेतले सर्वात महागडे षटक 24 धाबा दिला सचिनने या षटकामध्ये. 73 ची गरज. तत्पूर्वी टॉससाठी विशालला आपण इन्व्हाइट करूया. आणि एका बाजूने